चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. अपेक्षेप्रमाणे चित्रा वाघ यांनी राजीनामा दिलेला आहे. प्राथमिक सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे. वाघ या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. चित्रा वाघ या भाजपच्या वाटेवर असल्याचं याआधीच झी 24 तासनं सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे आता त्यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचं कळतंय. वाघ या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. काल सचिन अहिर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपला प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया, चर्चा करूया. झी 24 तासचे कार्यकारी संपादक प्रसाद काथे सध्या आपल्या बरोबर आहेत. प्रसाद सर, चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय, हे खरं तर अपेक्षेप्रमाणे पावले, मात्र यापुढे त्यांनी त्यांची काही वाटचाल कशी असेल याबाबत काही सांगितलंय का? त्यांनी स्वतःची वाटचाल सुस्पष्ट केलेली नाही अद्याप. त्यांनी माध्यमांशी बोलणंही टाळलेलं आहे. राजीनामा देण्याची कारणं काय, राजीनामा थेट पवारसाहेबांना पाठवण्याच्या पलीकडे चर्चा झाली का राष्ट्रीय नेतृत्वाशी, या सगळ्या प्रश्नांना त्यांनी तूर्त उत्तरं दिलेली नाहीत. त्यांचं नो कॉमेंट एवढंच उत्तर आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन जी तूर्त माहिती मिळालेली आपल्याला ती अशी आहे की येत्या 30 तारखेला म्हणजे 30 जुलैला चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीचे इतर बरेचसे नेते हे मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत, त्याचीही नांदी आहे. ठीक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. प्रसाद काथे आपल्या बरोबर होते, झी 24 तासचे कार्यकारी संपादक. आणि चित्रा वाघ यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे, अर्थात यापुढे कुठलीही कमेंट त्यांनी केलेली नाही आहे, नो कमेंट एवढंच त्यांचं उत्तर आहे. त्यामुळे पुढची वाटचाल नेमकी कशी असणार आहे याबाबत त्यांनी स्पष्ट संकेत दिलेले नाही आहेत. मात्र जसं आत्ता आपल्याला माहिती मिळाली त्यानुसार 30 जुलैला चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.